लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। नवी मुंबई के नवीन पनवेल में मोबाइल फोन के लिए खुदकुशी की कोशिश की घटना सामने आई है। पुलिस के अनुसार अनीता कुमार साठे ने पति कुणाल से नया स्मार्टफोन मांगा और जब नहीं मिला तब गाली गलौज करते हुए उसने चाकू से खुद की कलाई काट ली। फिलहाल पुलिस ने घटना के बाद उस महिला के खिलाफ केस दर्ज कर जाँच तेज कर दी है। देखिए रिपोर्ट। क्या स्मार्टफोन इतना ही जरूरी हो गया है? नहीं मिलने पर कोई अपनी जान भी देने को तैयार हो सकता है? नवीन पनवेल से एक ऐसी ही घटना सामने आई है। स्थानीय पुलिस के मुताबिक नवीन पनवेल के अनीता कुमारी साठवने ने अपने पति से नया स्मार्टफोन खरीद कर देने की मांग की, लेकिन जब पति ने मोबाइल फोन देने से मना कर दिया तब अनीता ने जमकर हल्ला मचाया। इतना ही नहीं, उसने किचन के चाकू से अपनी कलाई काट डाली और जान देने की कोशिश की। आत्महत्या की कोशिश की जानकारी मिलने पर पहुंची पनवेल पुलिस ने महिला के खिलाफ मामला दर्ज कर लिया और आगे की जांच तेज कर दी। इस मामले पर परिमंडल 2 के DCP शिवराज पाटिल ने क्या कुछ कहा, आइए सुनाते हैं। पनवेल तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये डेरिवली गाव आहे, त्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे। त्याच्यामध्ये पती जे कंप्लेनंट आहेत ते ड्रायव्हरचं काम करतात आणि ते घरी आले असताना त्यांना पत्नीने मोबाईल मला नवीन पाहिजे असं त्यांनी मागणी केली, परंतु पतीने त्यांना सांगितलं की माझ्याजवळ एवढे पैसे नाही आहेत, मी मोबाईल देऊ शकत नाही, सध्या घेऊ शकत नाही विकत। तर त्याचा राग मनात धरून पत्नीने पतीचा जो हातातला मोबाईल होता तोही घेतला आणि तो खाली जमिनीवरती आपटून फोडला आणि पतीनंतर किचनमध्ये गेलेला असताना पाणी पिण्यासाठी पाठीमागून पत्नी गेली आणि त्या किचनमध्ये जो किचनचा जो नाईफ चाकू असतो तो हातामध्ये घेतला आणि त्यांनी रागाच्या भरामध्ये ते त्याच्या हातावरती मनगटावरती चाकूनं मार दिला। तर त्यावेळेस ते भरपूर तिथं ब्लड वगैरे आल्यानंतर तो सदरचा जो पती आहेत ते बाहेर पळून आले, निघून आले आणि त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन तशी कंप्लेंट दिलेली आहे। तर याच्यामध्ये पत्नीने मोबाईल नवीन खरेदी करून दिला नाही किंवा त्याला नकार दिला म्हणून पतीवरती त्या चाकूने हल्ला केलेला आहे। त्यांना त्यावेळेस बोलावून आपण पोलीस स्टेशनला समज दिलेली आहे आणि आता त्याच्यामध्ये जो गुन्हा दाखल आहे 319/21 भारतीय दंड संहिता कलम 324/4 गुन्हा दाखल आहे आणि याच्यामध्ये आता त्यांना आम्ही नोटीस देऊन त्यांना सदर तपासामध्ये कोर्टामध्ये आम्ही हजर करणार आहोत। ब्युरो रिपोर्ट, TV1 इंडिया।